भाग सापुरा गटातील गट प्रमुख, दल प्रमुख, विभाग प्रमुख, युग प्रमुख, शक्ती प्रमुख यांच्या मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले नांदगाव तालुक्याचे कार्यसम्राट आमदार सुहास अण्णा कांदे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब, विलास भाऊ, विक्रम सर, रमू काका, सर्व शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते, खरं तर बऱ्याच दिवसापासून अण्णा रिकामी वायफळ चर्चा आहे तालुक्यात. काही भारतीतही आल्या निघाल्याने कोणीतरी सुपारी घेऊन पळत तुतारी 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 आरडतय, परंतु तसं काही नाही. कारण या तालुक्याचे आमदार सुहास अण्णांनी इतकं काम करून ठेवलेलं आहे का आम्हाला दुसरं कोणी आलं काय गेलं काय काही घेणं नाही. आम्ही सुहास अण्णा म्हणूनच लोकसभेला मतदान करणार आहोत आणि सुहास अण्णांची कॉलर टाईप करणार आहोत. कारण आपल्याला माहिती की एकनाथ शिंदे साहेबांकडे अण्णांचं वजन आहे आणि अण्णांचं वजन आहे म्हणून आपण सगळे राईट आहे, नाही तर आपला तालुका कधी साईडला निघून जाईल सांगता येणार नाही. आणि हजारो कोटीचे काम जर अण्णांनी आणले तर एक मत तुमचं हे अण्णांसाठी आहे असं समजून आपल्याला त्या दिवशी मतदान करायचंय. आणि ते जाऊ या कोण आलं कोण गेलं हे चावलत नका बसू. आपल्या भविष्याच्या पिढीसाठी आपलं एक मतदान या देशासाठी आहे, एक मतदान आपल्या भविष्याच्या पिढीसाठी आहे आणि एक मतदान आपल्या नांदगाव तालुक्याच्या विकासासाठी आहे. एवढं सांगतो थांबतो आणि ज्या 21 तारखेला तुम्ही जाशाल तर कोणाची सुपरी घेऊ नका आणि तुतरी वाजवू नका, फक्त कमळाचं फूल कमळाचं फूल. कारण सच्चाई छुप नाही सकती, कभी बनावट के उसरों से खुशबू आ नहीं सकती, कभी कागज के फूलों से कागज फूल रंगवलं तर वास नाही येणार, जे चिखलत उगत त्याचा सुगंध येतो आणि तो सुगंध आपल्याला 20 तारखेला सर्वांसमोर दाखवायचंय. आणि अण्णांचं नाव एकनाथ शिंदे साहेबांसमोर गाजवायचंय. थांबतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद राजाभाऊ.